बुलढाणा जिल्ह्यातील बहुचर्चित खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी निवडणुकीतून माघार घेतली ईव्हीएम वर शंका उपस्थित करून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवडणूक न लढण्याचं सानंदा यांनी जाहीर केलं आहे तर विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अनेक नेत्यांनी आणि पक्षांनी यंदाची निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली होती मात्र निवडणूक आयोगानं ही मागणी फेटाळत वरच निवडणूक होतील असं जाहीर केलंय दरम्यान आता याच ईव्हीएमवर शंका घेत खामगाव मधील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी थेट निवडणुकीतून काढता पाय घेतलाय त्यांच्या या निर्णयानं मतदारसंघात मोठी खळबळ माजलीये संपूर्ण महाराष्ट्रात सानंदा हे ईव्हीएमवर संशय घेऊन निवडणूक न लढवणारे पहिले उमेदवार ठरले त्यांच्या या निर्णयावर संपूर्ण मतदारसंघात आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या